महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचं मुख्य आकर्षण म्हणजे हळदी कुंकुआचा कार्यक्रम. हळदी कुंकू कार्यक्रमाचा उत्साह एवढा दांडगा असतो की त्या उत्साहाच्या भरात संक्रांत ते रथसप्तमी हा काळ कधी निघून जातो ते देखील समजत नाही. आणि हळदी कुंकू म्हटलं की सगळ्यात पहिला विचार येतो ते यंदा संक्रांतीमध्ये काय वाण लुटायचं याचा. वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी, शिवाय सगळ्यांना तिचा फायदा सुद्धा व्हावा अशी प्रत्येकीची अपेक्षा असते. शिवाय संक्रांतीला कुणी काय वाण दिलं याची चर्चा संक्रांतीनंतरही कितीतरी काळ चाललेली असते, त्यामुळे वाणाची वस्तू निवडताना ती काळजीपूर्वक निवडली गेली पाहिजे. आपल्या खिशाला परवडणाऱ्या किमतीत चांगलं वाण लुटलं जावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून तर अगदी 10 रुपयात किंवा त्यापेक्षाही कमी किमतीचं वाण लुटण्याचा विचार करत असाल तर आम्ही देतोय काही चांगले आणि स्वस्त पर्याय. जर असं वाण लुटलं तर ते निश्चितच सगळ्यांच्या उपयोगी पडेल, शिवाय तुमच्या खिशालाही परवडेल. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या स्वस्त आणि मस्त वस्तू. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे धान्याचे पॅक. आपल्या घरात असणारं धान्य झिपलॉकच्या छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बॅग मध्ये टाका आणि हे धान्य संक्रांतीला वाण म्हणून लुटा. प्रत्येकाकडून धान्याचा वापर हमखास केला जातो, त्यामुळे ते वाया जाणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, कडधान्य, गहू, तांदूळ, साखर अशी लहान लहान पाकिट सुद्धा तुम्ही लुटू शकता. मास्क ही तर हल्ली प्रत्येकीला लागणारी गोष्ट आहे. सर्जिकल मास्कचं एक मोठं पॅकेट विकत आणलं तर त्यातले एक एक दोन दोन मास्क तुम्ही प्रत्येकीला देऊ शकता. मोठं पाकिट विकत घेतलं तर एका मास्कची किंमत अंदाजे 3 ते 4 रुपये पडते. त्यानंतरचा पर्याय आहे टिकल्याचं पाकिट. टिकली ही प्रत्येकीला लागणारी वस्तू आहे, शिवाय एका टिकलीच्या पाकिटाची किंमत अगदी 2 ते 3 रुपये सुद्धा असते. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात आणि मग तुम्ही तुमच्या बजेटनुसार टिकलीच्या पाकिटाची निवड करू शकता आणि टिकलीचं पाकिटही वाण म्हणून देऊ शकता. मंडळी, त्यानंतर वाण म्हणून तुम्ही देऊ शकता मेहंदीचे कोण. 5 ते 7 रुपयांना सुद्धा किंवा अगदी काही ठिकाणी 10 रुपयांना सुद्धा हे मेहंदीचे कोण मिळतात. मेहंदी कोणाचा वापर सहसा प्रत्येक जण करतोच करतो आणि सणासुदीचे दिवस असल्यामुळे मेहंदीचे कोणही वापरले जातात. त्यानंतर कानातले. आजकाल डेली यूज साठी अगदी छोटे छोटे सिंगल स्टोन असणारे कानातले किंवा टॉप्सही घालायला अनेकांना आवडतं. असे कानातले होलसेल मार्केटमधून खरेदी केल्यास ते 5 ते 7 रुपयांपर्यंत पडतात. त्यानंतरची वस्तू हातरुमाल. ही तर प्रत्येकाला लागणारी गोष्ट आहे. अगदी 10 रुपयांमध्ये हातरुमालचे अनेक चांगले प्रकार बाजारात मिळतात. मंडळी, त्यानंतर तुम्ही देऊ शकता बिस्किटाचे पॅकेट्स, ओट्स किंवा मॅगी. प्रत्येक घरात या गोष्टी आवर्जून खाल्ल्या जातात. 10 रुपयांपर्यंत अनेक पर्याय तुम्हाला या गोष्टींचे मिळतात. त्यानंतरची गोष्ट आहे पिनांचा सेट. साडी पिन, हेअर पिन, क्लचर, यू पिन्स अशा अनेक गोष्टी प्रत्येक मैत्रिणीला लागतच असतात, त्यामुळे तुम्ही वाण लुटताना या पिनांचा सेट करून दिला तर तो नक्कीच प्रत्येकीला उपयोगी ठरेल. दोऱ्यांचा रेट, सुई आणि दोरा या गोष्टी प्रत्येक घरात लागतात. एक दोऱ्याचं रेळ साधारण 3 ते 4 रुपयांना मिळतं. 10 रुपयात 2 ते 3 रेळ तुम्ही खरेदी करू शकता आणि ते सुद्धा वाटू शकता. त्यानंतर आहे पेपर सोप. आजकाल कोरोनामुळे वारंवार हात धुवावे लागतात, त्यामुळे घराबाहेर गेल्यावर हात धुण्याची वेळ आल्यास आपल्या पर्समध्ये पेपर सोपचं पाकिट असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच हे सुद्धा एक चांगलं वाण ठरू शकतं. मंडळी, त्यानंतर वेट वाईप्स. घराबाहेर खूप वेळ राहिल्यावर काळवंडलेला तेलकट झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला या वेट वाईप्सचा वापर करतात. या वेट वाईप्सचे मिनी पॅक 10 रुपयांच्या आत मिळते. त्यानंतर साडी कवर, ज्यामध्ये केवळ एक साडी व्यवस्थित ठेवता येते असे साडी कवर होलसेल मार्केटमध्ये 10 रुपयांपर्यंत मिळतात. घरात कितीही साडी कवर असले तरी प्रत्येकीला त्याची गरज असतेच असते. मग मैत्रिणींनो, तुम्ही यावर्षी काय वाण वाटणार आहात कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आम्ही दिलेल्या पर्यायांपैकी तुम्हाला कुठला पर्याय आवडला ते सुद्धा सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.